माझी मुलगी कोमल कचरू जाधव ही PSI झाली. आणि ज्यावेळेस आम्ही शेतामध्ये काम करत होतो, अद्रक लावत होतो, 3:30-4 टायमिंग होतं, तिचा फोन आला, पप्पा मी फायनली PSI झाले म्हणे. तर मी असं एकदम मोठ्याने हे झालो, डोळ्यातून आपोआप रडू यायला लागलं. आणि मग तिच्या मम्मीला सांगितलं मी असंच झालं आहे. तर दोघंही एकदम असं एकदम खुश झालो आम्ही. तर काय करावं काही असं वाटत नव्हतं आम्हाला, म्हणजे सुचत नव्हतं. मग माझ्यासमोर प्रेरणा ही बाबासाहेब आंबेडकरांची होती, की त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये एक अभ्यास करून आपल्याला त्यातून वरती काढलं, त्यात त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आजपर्यंत पोहोचले. आणि तसंच मोटिवेशनल व्हिडिओही मी बघत राहायचे लॉकडाऊनमध्ये, जे मी बऱ्याच वेळेस बघायचे. कोणी अधिकारी आले तर मला पण असं वाटायचं की माझ्या मुलांनी पण असंच व्हावं, आणि माझ्या मुलींनी माझी इच्छा पूर्ण केली. मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट पूर्ण करता येते. याचाच प्रत्यय आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलीभंजन या गावात. शेतकऱ्याच्या मुलीने अंगावर खाकी वर्दी चढवण्याचं ध्येय निश्चित केलं आणि अखेर तिला यश मिळालंय. कोमल कचरू जाधव असं तिचं नाव. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात कोमलने स्फोट कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीय. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोमलनं मोठं यश संपादित केलं असून तिचं सर्वत्र कौतुक होतंय. कोमलचं मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन. आई अंगणवाडी सेविका तर वडील घरी शेती कमी असल्यामुळे मोलमजुरी करतात. गावात शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे कोमल संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर येथील तिच्या मामा आजी आजोबा यांच्याकडे शिक्षणासाठी होती. तिने पहिली ते 10वीचं शिक्षण शहरातील ज्ञानांकुर शाळेमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पूर्ण केलं. कोमल आधीपासूनच अभ्यासामध्ये तर हुशार आहेच, शिवाय ती नॅशनल लेवलची तलवारबाजी खेळाडू आहे. 9वीत असतानाच कोमलने नॅशनल स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. तेव्हा शाळेत सत्काराच्या कार्यक्रमासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप भाजी भाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी घातलेली वर्दी पाहून मी पण मोठेपणी अशीच वर्दी अंगावर चढवण्याचं मनाशी पक्क केलं. पोलीस आयुक्त संदीप भाजी भाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्पोर्ट कोट्यातून आरक्षण मिळतं असं समजलं, त्यामुळे मी खेळात सातत्य ठेवलं. तसेच मला लहानपणापासूनच शासकीय सेवेत अधिकारी होण्याची आवड होती, अशा भावना कोमलने डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केल्या. माझ्यासमोर प्रेरणा ही बाबासाहेब आंबेडकरांची होती, की त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये एक अभ्यास करून आपल्याला त्यातून वरती काढलं, त्यात त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आजपर्यंत पोहोचले. आणि तसंच मोटिवेशनल व्हिडिओही मी बघत राहायचे लॉकडाऊनमध्ये. आणि आता मी PSI पदापर्यंत पोहोचले, पण मला राज्यसेवा ही करायची आहे. DYSP पदापर्यंत माझी जाण्याची एक इच्छा आहे आणि स्वप्नही म्हटलं तरी चालेल. बॉन्स मेडल मिळालं होतं तेव्हा माझा सत्कार ठेवण्यात आला होता शाळेमध्ये. शाळेमध्ये पोलीस आयुक्तांना बोलवलं होतं, तिथूनच मला एक प्रेरणा मिळाली आणि तिथून पुढे मी ठरवलं की आपण पण असंच काहीतरी व्हायचं. मग त्या उद्देशाने मी पोलीस 12वीनंतर पास झाल्यानंतर 12वीनंतर पोलीस भरती देता येते म्हणून मी पोलीस भरतीची तयारी केली. पोलीस भरतीची तयारी करत मी 4 वर्ष ट्राय केलं, पण माझं त्यात झालं नाही. मग मी स्टाफ सिलेक्शनची एक्झाम दिली, BSF माझं सिलेक्शन झालं. BSF सिलेक्शन झाल्यानंतर कोविडमध्ये लांबला गेला, मग त्याच्यानंतर मी MPCC तयारी सुरू केली. MPCC तयारी सुरू करताना मला फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझी प्रीम निघाली, मग त्याच्यानंतर मी मेन्सची तयारी केली. अपयश हे सगळ्यांनाच मिळत असतात, मलाही पोलीस भरतीमध्ये प्रत्येक वेळेस अपयश मिळालं. माझ्यासोबतच्या मैत्रिणी सगळ्या लागून गेल्या होत्या, एकटी पडले होते, पण मी तिथं खचून गेले नाही की त्यांचं झालं आहे माझं झालेलं नाही आहे. तसंच जे MPCC जे PSIच्या पदासाठी जे अटेम्प्ट देतात त्यांचा एक एक मार्कावरून जात आहे. तर त्यांनी असं एक हे ठेवा ध्येय की मी आता PSI नाही काढू शकत, मी DYSP होऊन दाखवल. माझी मुलगी कोमल कचरू जाधव ही PSI झाली. आणि ज्यावेळेस आम्ही शेतामध्ये काम करत होतो, अद्रक लावत होतो, 3:30-4 टायमिंग होतं, तिचा फोन आला, पप्पा मी फायनली PSI झाले म्हणे. तर
मी असं एकदम मोठ्याने हे झालो डोळ्यातून आपोआप रडू यायला लागलं. आणि मग तिच्या मम्मीला सांगितलं मी असंच झालं आहे. तर दोघंही एकदम असं एकदम खुश झालो आम्ही. तर काय करावं काही असं वाटत नव्हतं आम्हाला, म्हणजे सुचत नव्हतं. मग अन्न आम्हाला 1.5 एकर शेती आहे आणि मी शेती करून काही मजुरी काम करतो आणि त्याच्यातूनच आम्ही काही तिच्या शिक्षणाला पुस्तकाला याला पैसे पाठवतो. संभाजीनगरला गेलो तिथं छत्रपती कॉलेज म्हणून तिथं मला काम लागलं गाड्या सांभाळायचं पार्किंगवर. तर मग ती शिक्षण तिथंच होतं, मग मी जाणं येणं करायचो आणि तिथूनच मग काही सर लोक बघून विद्यार्थी बघून मला खूप हे झालं का माझी मुलं इथं यायला पाहिजे शिकायला पाहिजे. तर मग मी माझ्या मुलीला तिथंच ॲडमिशन घेतलं छत्रपती कॉलेजला 11वीपासून तर मग ग्रॅज्युएशनपर्यंत तिथंच ॲडमिशन घेतलं. तर मग तिथून सर लोकांची खूप मला मदत झाली आणि माझ्या सासऱ्यानं खूप सपोर्ट केला. माझ्या दोन्ही मुली त्यांच्याकडे शिकतात. शिक्षण 12वीपर्यंत झालं आणि मग मला म्हणजे 12वी झाले म्हणूनच मला ही अंगणवाडीची नोकरी लागली. पण मला असं वाटतं होतं की माझ्या मुलीनं शिकून म्हणजे खूप शिकावं आणि तिला पण अशी उच्च अधिकाऱ्याची नोकरी मिळावी असं माझं स्वप्न होतं. म्हणजे मी बऱ्याच वेळेस बघायचे कोणी अधिकारी आले तर मला पण असं वाटायचं की माझ्या मुलांनी पण असंच व्हावं आणि माझ्या मुलींनी ती माझी इच्छा पूर्ण केली आणि आज ती PSI झाली. छान वाटतं आहे, खूप आनंद वाटतं आहे आणि तिचा खूप अभिमान आहे कारण की ती आमच्यापासून दूर राहून तिनं म्हणजे सगळं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या मुलीने म्हणजे असं कधी हट्ट केला नाही की मला हे पाहिजे की काही घ्यायचं आहे असं तिनं कधीच माझ्याकडे हट्ट केला नाही. आणि म्हणजे ती मोबाईलचं पण कधी म्हटली नाही की मला मोबाईल घेऊन दे. पण ज्यावेळेस ती नॅशनल खेळून आली त्यावेळेस तिला स्कॉलरशिप भेटली त्यावेळेस तिने स्वतःसाठी मोबाईल घेतला.